हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण गणिताच्या ट्रिक्समधला पहिला भाग पाहणार आहोत. त्या भागाला आपण म्हणतो शेकडेवारी. ओके, शेकडेवारीमधला एक पहिला महत्त्वाचा टाईप किंवा एक पॅटर्न आहे, तो पॅटर्नवर वेगवेगळ्या पद्धतीनं कसे प्रश्न विचारले जातात तो पॅटर्न कव्हर करूया आणि मग बाकी इतर एक्झाम्पल पाहूया. तर या शेकडेवारीतला आपण आजचा पहिला भाग पाहणार आहोत, तर नक्की पहा. दुसरं म्हणजे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळ न दोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. तत्पूर्वी या ठिकाणी मी जे दररोज दोन स्पेशल क्लास दिले त्याच्याबाबतची अपडेट, ते म्हणजे अनअकॅडमी लर्निंग ॲप जे आहे, या अनअकॅडमी लर्निंग ॲपवर आपले दोन सकाळी स्पेशल क्लास होत आहेत. एक सकाळी 11 वाजता आणि रात्री 9 वाजता हे लाईव्ह क्लास आहेत. ओके, आणि हे क्लास आहेत फ्री, म्हणजे तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाहू शकता. फक्त तुम्हाला करायचं काय, अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करायचं आहे आणि अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड केल्यानंतर एमपीएससी सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला अजय कुमार गोसावीला फॉलो करायचं आहे. ओके, तर आज आपण वेळ न दोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. ठीक आहे, या एक पॅटर्नपासून सुरुवात करतोय. पहिला प्रश्न आहे, पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा अजयला 12% गुण जास्त आहे. ठीक आहे, पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्याच्यापेक्षा किती म्हणते, 12% गुण अजयला जास्त आहेत व विजयला 5% गुण कमी आहेत. विजयला किती गुण कमी आहेत, 5%. दोघांच्या गुणांमधला फरक 51 आहे, तर ती परीक्षा किती गुणांची होती. समजलं, म्हणजे पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा अजयला 15% जास्त आहेत, विजयला 5% कमी आहेत आणि दोघांच्या गुणांमधला फरक किती आहे, 51 आहे, तर परीक्षा किती गुणांची होती. तर हा एक पॅटर्न आहे किंवा हा एक टाईप आहे, म्हणजे ही टाईप पहिला मी असं त्याला म्हणतो. ठीक आहे, टाईप पहिला. सोडवायचं कसं, तर दिलंय काय, अजयला किती टक्के गुण जास्त आहेत, 12% आणि विजयला किती कमी आहेत, 5%. तर यावेळी काय करायचं, हे 12 आणि ह्या 5ची बेरीज करायची, म्हणजे 9 टक्के होतात. का बेरीज केली, कारण एका ठिकाणी जास्त आहेत म्हटलंय आणि एका ठिकाणी कमी आहेत म्हटले, गुण कमी आहेत म्हटले. म्हणून काय केलं, हे 12 अधिक 5 म्हणजे किती टक्के आले, ते 17% आले. याचा अर्थ तुम्हाला दिलंय काय, या 17%ला, या 17% फरक किती दिलाय, 51 दिलाय. तर हे बेरीज काय केली, जर इथं जास्त कमी कमी असतं दोन्ही ठिकाणी तर वजाबाकी केली असती. म्हणजे जर विरुद्ध असेल, एका ठिकाणी जास्त दिलेत एका ठिकाणी कमी दिलेत, अशा वेळी बेरीज करायची. आणि हे जे 17% म्हणजे तुमचं किती आहे, फरक 51 आहे. फरक म्हटलंय, पण ज्यावेळी जास्त आहेत आणि कमी आहेत असं जेव्हा कंडिशन असते ना, त्यावेळी फक्त हीच ट्रिक आहे, त्यावेळी बेरीज करायची. म्हणजे 17%ला 51 दिले आणि तुम्हाला विचारलंय काय, 100%ला किती. याचा अर्थ तुम्ही आता या ठिकाणी काय करू शकता, त्रिकस गुणाकार करू शकता. म्हणजे ह्या 1 ह्या 17 गुणायचं, ह्या 100 ह्या 51 गुणायचं आणि बाकी सूत्र बाकी लावून आपण सोडवायचं. ओके, म्हणजे इथं कसं होणार, हे एक्स गुणवले 17 होणार, बरोबर. एक्स गुणवले 17 इज इक्वल टू 51 गुणवले 100 होणार. 51 गुणवले 100 म्हणजे एक्स इज इक्वल टू काय झाले, 51 गुणवले 100 भागिले 17. आता भाग तोडला, 17 × 17, 17 × 51 म्हणजे एक्सची किंमत 3 गुणवले 100 म्हणजे 300. म्हणजे त्या परीक्षा किती गुणांची होती असं जर विचारलं, तर ती परीक्षा होती 300 गुणांची. किती गुणांची होती, 300 गुणांची. म्हणजे यातला पॅटर्न एक वाट टाईप समजली का, की पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा अजयला 12% जास्त आहेत आणि विजयला 5% कमी आहेत. जेव्हा दोन्ही विरुद्ध गोष्टी असतात, म्हणजे एका ठिकाणी जास्त दिले एका ठिकाणी कमी दिले, त्यावेळी मी इथं टक्केवाऱ्यांची बेरीज घेतली. फरक म्हटले ते 51, म्हणजे 17% 51 असं होतं. पण कधी कधी एक्झाम्पल एक्झाम मध्ये कसं होतं, तर ओके, हे एक एक्झाम्पल त्याच पॅटर्नवर आहे. तर देताना कधी कधी होतं, ओका, हे एक एक्झाम्पल आहे. म्हणजे कसं दिलंय तुम्हाला, पास होण्यासाठी, मगासारखंच गणित आहे, पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा शामरावला 8% गुण कमी आहेत, 8% गुण कमी आहेत व रामरावला 2% गुण कमी आहेत. म्हणजे इथं कंडिशन काय आली, इथं पण कमी आहे, इथं पण कमी आहे. याचा अर्थ ह्याच्यात तुम्हाला काय करावी लागेल, वजाबाकी करावी लागेल. म्हणजे 8 वजा 2 हे टक्के म्हणजे किती आले तुमचे, 6% आले. तर या 6% तुम्हाला दिले 42, तर 100% किती असं विचारलेलं आहे. कळालं काय केलं, फक्त बेरीज करायची की वजाबाकी करायची ही कंडिशन लक्षात घ्या. जर 8% गुण कमी आहेत इथं पण दिलं आणि इथं पण कमी दिलं असेल तर वजाबाकी घ्यायची. जर त्याच्याऐवजी या ठिकाणी जेव्हा आपण पहिलं गणित बघितलं होतं याच्यामध्ये काय होतं, या ठिकाणी जास्त होतं या ठिकाणी कमी होतं, तेव्हा तिथं बेरीज घेतली. हा एक महत्त्वाचा फरक, महत्त्वाचा पॉईंट आहे की जो तुम्हाला नोट करणं गरजेचं आहे. आय होप हे कळालं, हे पहिलं गणित होतं. त्यानंतर मग ह्याचं काय उत्तर येणार आता ह्या गणिताचं. ठीक आहे, पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा शामरावला 8% कमी आहेत आणि रामरावला 2% कमी आहेत असं म्हटले आणि गुणामधला फरक 42 दिलाय, म्हणजे 6% 42, 8 वजा 2 वजा का घेतलं, तर इथं पण कमी आहे इथं पण कमी आहे म्हणून वजा घेतलं. म्हणजे 100 किती, त्रिकस गुणाकार जर केला, एक्स इज इक्वल टू काय होईल, या एक्सने ह्याला गुणलं
आणि ह्या 100 ने ह्याला गुणलं, म्हणजे हे 100 गुणिले 42 आणि इथं काय होईल 6 x येईल. ओके, मग 6 इकडं आहे इकडं नेल्यानंतर छेदाला जाईल अंशाचं, म्हणजे 6 इथं येईल. ओके, म्हणजे एक्स इज इक्वल टू भाग तोडला, त्रिकस गुणाकार ना, त्रिकस गुणाकार केला, 6 6 7 42, म्हणजे ती परीक्षा किती गुणांची होती, 7 गुणिले 100 म्हटलं की ती परीक्षा होती 700 गुणांची. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कंडिशन कळाली, पहिला पॅटर्न कळाला. जेव्हा तुम्हाला असं दिलं जातं पास होण्यासाठी जेवढे गुण पाहिजेत, एकाला कमी आहेत एकाला जास्त आहेत, तेव्हा तुम्ही त्यांची बेरीज करा, इथं पण कमी आहे इथं पण कमी आहे, तेव्हा तुम्ही त्यांची वजाबाकी करा. आता हे सोडवलं तर काय कराल तुम्ही, दिलंय काय, अजयला 20% गुण जास्त आहे म्हटलं, ठीक आहे, विजयला 10% गुण कमी आहे म्हटलं, एका ठिकाणी आहे जास्त एका ठिकाणी आहे कमी, म्हणजे ह्या टक्केवारीची तुम्हाला बेरीज करावी लागेल. 10 अधिक 20 म्हणजे हे किती टक्के झाले, 30% झाले. आणि तुम्हाला दिलंय काय, या 30% रक्कम दिली आहे 120, फरक म्हणते ना, 30% 120 आहे तर 100 किती असं तुम्हाला काढावं लागेल. मग त्रिकस गुणाकार करा ह्यानं एक्स न याला गुणा आणि ह्या 100 ह्या 200 गुणा, म्हणजे 30 गुणोले x = 100 गुणोले 120, म्हणजे x इज इक्वल टू काय येईल, हे 100 आहे असं राहील, 120 भागिले 30, भाग तोडला तर 3 1 3 3 4 12, 0 ला 0 गेली, म्हणजे x इज इक्वल टू तुमचं येणार 400, म्हणजे ती परीक्षा किती गुणांची होती, तर ती परीक्षा होती 400 गुणांची. कळालं, हा एक पॅटर्न आहे की एका विद्यार्थ्याला एवढं झालं असं झालं तर काय केलं जाईल तुम्ही, किंवा कसं सोडवलं जाईल. आता हे सोडवा मग तुम्हाला लगेच कळेल. दिलंय काय, परीक्षा पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा शामरावला 15% गुण कमी आहेत म्हटले, ठीक आहे, शामरावला 15% गुण कमी म्हटले, ठीक आहे, आणि रामरावला 17% गुण कमी, म्हणजे दोन्हीही कमी कमी आहे, याचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला वजाबाकी करावी लागेल, म्हणजे 17% - 15% इज इक्वल टू काय येणार, 2%, आणि ह्या 2% रक्कम तुम्हाला काय दिल्या, फरक दिलाय तो 8 दिलाय, रक्कम नाही फरक, तर 100% किती, तर हे 4 पट झाली ना डायरेक्टली, तोंडीच आहे, 2 किती झाले, 4 पट 8, म्हणजे 100 ची 4 पट 400 होईल, तुमचं करेक्ट आन्सर येईल पर्याय क्रमांक 2. आता हा झाला पहिला पॅटर्न, आय होप हे तुम्हाला समजलं असेल, क्लिअर. आता शेकडेवारीमध्ये कधी कधी तुम्हाला विचारताना ना दुसरा पॅटर्न पण महत्त्वाचा आहे, की ज्या पॅटर्नवर सुद्धा विचारला जातो, तो पॅटर्न आहे एका विद्यार्थ्याला 40% मार्क मिळाले, हां, एका विद्यार्थ्याला काय झाले, 40% मार्क मिळालेत आणि तो 15 मार्कांनी नापास झालाय, 40% मार्क मिळून नापास कितीने झाला, 15%. दुसऱ्या विद्यार्थ्याला 37% मार्क मिळाले पण तो नापास किती मार्कांनी झाला, 30% 30 मार्कांनी नापास झाला. म्हणजे आत्ताचाच पॅटर्न आहे, एकदा 40% एकदा 37%. मी काय म्हटलं, ही जी टक्केवारी दिली आहे, टक्केवारीमधील फरक, या टक्केवारीमधील फरक मी काढला, टक्केवारीमधील फरक, म्हणजे टक्केवारीमधला फरक काढताना काय होणार, हे 40% आहेत आणि हे 37% आहेत, म्हणजे फरक किती आला, 3% आला, टक्केवारीमधला फरक किती आला, 3%. पण तुम्ही बघा, 40% मार्क मिळाले पण नापास कितीने झाला, 15 मार्कांनी, आणि इथं पण नापास 37% मार्क मिळाले पण नापास किती झाला, 30 मार्कांनी. मग मगाशी आपण बघत होतो, जेव्हा दोन्ही ठिकाणी कमी कमी होतं, जेव्हा दोन्ही ठिकाणी कमी कमी होतं तेव्हा आपण काय करत होतो, तर तेव्हा आपण वजाबाकी करत होतो. जेव्हा एका ठिकाणी जास्त आणि एका ठिकाणी कमी होतं तेव्हा आपण मार्कामध्ये काय करत होतो, तर बेरीज करत होतो. म्हणजे कमी कमी आहेत, म्हणजे इथं नापास नापास आहे, म्हणजे एकसारखी कंडिशन आहे. यावेळी इथं जे मार्काचे आहे ना, तर तुम्हाला वजाबाकी करावी लागेल. म्हणजे नापासांची वजाबाकी काय होईल, ती टक्केवारी, किती मार्कांनी नापास झाला त्याची जी वजाबाकी येते, तर ती काय होईल, इथं 30 मार्कांनी झाला आहे आणि इथं 15 मार्कांनी, म्हणजे पट किती आलं, 15 आलं. याचा अर्थ या 3% टक्केवारीतला फरक होता 3%, या 3% तुम्हाला दिले 15 आणि विचारले 100 ला किती. तोंडीच आहे ना, 3% - 15 म्हणजे 3 5 15, म्हणजे 100 काय होईल, इथं सुद्धा 5 ने गुणले, म्हणजे इथं सुद्धा 5 ने गुणावं लागेल, म्हणजे 100 तुमचं येणार 500, म्हणजे ती परीक्षा किती गुणांची होती, तर 500 गुणांची होती. म्हणजे यामध्ये तुम्हाला करायचं काय, मगाचाच पॅटर्न, नापास नापास दोन्ही कंडिशन, एका ठिकाणी पास असेल किंवा एका ठिकाणी नापास असेल, तर तुम्ही बेरीज केली असती, पण दोन्ही ठिकाणी नापास नापास याच्या अर्थ तिथे तुम्ही वजाबाकी करून घ्या आणि टक्केवारीतला फरक पण काढा ना, एकाला 40 मिळाले एकाला 37 मिळाले, म्हणजे 40 आणि 37 म्हणजे 3%, म्हणजे 3% किती येतं, नापास नापासाचे जर दोन्ही कंडिशन असतील तर वजाबाकी 15, म्हणून हे काय आलं, 3% - 15 तर 100 किती, गुणाकार करून सोडवता येतं, किंवा 3% - 15 म्हणजे 3 ला 15 म्हणजे 5 पट झाली, तसं 100 ला 500, 5 पट करावी लागेल म्हणजे 500. ओके, म्हणजे हे पुढचं गणित त्या पद्धतीनं जाईल. बघा, एका विद्यार्थ्याला 45% मार्क मिळाले व तो 20 मार्कांनी नापास झाला, इथं पण नापासची कंडिशन आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याला 40% मिळाले व तो 25 मार्कांनी नापास झाला,
म्हणजे कंडिशन काय आहे, नापाची दोन्हीही नापाच्या कंडिशन आहेत बरोबर, नापाची कंडिशन दोन्ही आहेत, याचा अर्थ ह्या दोघांची काय करावं लागेल, वजाबाकी 25 आणि 20, म्हणजे अगोदर मी 25 घेतलं, ह्यातनं 20 वजा केलं, राहिलं किती 5 राहिलं. आता हिचं टक्केवारी बघा, हे 45% आहेत आणि हे 40% आहेत, मग ह्या टक्केवारीतला फरक काढला मी, टक्केवारीतला फरक एका ठिकाणी दिले 45% आणि एका ठिकाणी दिले 40, यातला फरक केला तर तो पण किती आला 5, म्हणजे या 5% तुम्हाला व्हॅल्यू येते 5, तर तुम्हाला 100 विचारले, किती सोपं आहे, 5 आहे 5 तर 100 काय असणार आहे 100, म्हणजे ती परीक्षा किती गुणांची होती, 100 गुणांची होती. आर यू गेटिंग माय पॉईंट? ओके ठीक आहे, आणखी एक पाहूया. आता पॅटर्न थोडासा चेंज केला जातो. पॅटर्न चेंज म्हणजे काय म्हटले, एका विद्यार्थ्याला 40% मार्क मिळाले, काय म्हटले लक्षात घ्या, एका विद्यार्थ्याला 40% मार्क मिळाले व तो 10 नापास झाला, नापास झाला ठीक आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याला 45% मार्क मिळाले, म्हणजे टक्केवारीतला फरक लगेच काढून घ्या, एकाला 40 आहेत एकाला 45 आहेत, म्हणजे टक्केवारीतला फरक काय होणार, 45 - 40 म्हणजे तुमचा येणार 5%. ओके ठीक आहे, दुसऱ्या विद्यार्थ्याला 45% मार्क मिळाले तर इथं कंडिशन चेंज झाली, तेव्हा त्याला पास होण्यासाठी, पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्कापेक्षा, पास होण्यासाठी लागणारे मार्क आहेत त्याच्यापेक्षा 15 जास्त मिळाले, म्हणजे इथं कंडिशन नापासचे आहे, इथं पासचे आहे, याचा अर्थ कंडिशन दोन्ही काय आहेत, वेगळ्या आहेत. याचा अर्थ कंडिशन जेव्हा दोन्ही वेगळ्या असतात, म्हणजे एका ठिकाणी कमी किंवा एका ठिकाणी जास्त अशी जेव्हा कंडिशन असते, तेव्हा काय करतो आपण, बेरीज, म्हणजे इथं नापास आहे इथं पास आहे, याचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला ह्या मार्काची काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल, म्हणजे हे 10 + 15 = 25 होईल, म्हणजे या 5% तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे 25 आणि तुम्हाला विचारलंय 100% किती. सिंपल आहे, 5% 25 आहे म्हणजे 5 आहे, याचा अर्थ 100 किती असणार, 500, कारण 5 केली म्हणजे त्या परीक्षा किती गुणांची होती, तर 500 गुणांची होती. समजलं का काय केलं मी ह्या पॅटर्नमध्ये, जेव्हा नापास नापास कंडिशन असते तेव्हा वजाबाकी करा, पण जेव्हा इथं नापास आहे, नापास म्हणजे कोणती कंडिशन इथं दिलेली तुम्हाला, हे पहा इथं कोणती दिली आहे, हे नापास म्हणतोय आपण, 10 नापास, पण इथं काय म्हणतोय, पास होण्यासाठी मार्कापेक्षा 15 जास्त आहे, म्हणजे ही पासची कंडिशन आहे. जेव्हा नापास आणि पास अशा दोन्ही कंडिशन दिल्या जात्या, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी बेरीज करावी लागते. जेव्हा नापास नापास दोन्ही कंडिशन असते, तेव्हा या ठिकाणी वजाबाकी घ्या, सिम्पलच आहे. ओके आणखी एक गणित घेऊया, हे गणित पहा, एका विद्यार्थ्याला 30% मार्क मिळाले आणि तो 4 नापास झाला, त्याला मार्क किती मिळाले 30%, नापास किती मार्कांनी झाले 4, दुसऱ्या विद्यार्थ्याला मिळाले 34%, म्हणजे टक्केवारीतला फरक काय झाला 34 - 30. ओके टक्केवारीतला फरक काय झाला, ओके म्हणजे हे 4% झालं. ओके आता इथं कंडिशन बघा, इथं तुम्हाला दिले काय, त्याला पास होण्यासाठी लागणाऱ्या मार्कापेक्षा 8 जास्त, म्हणजे एक नापाची कंडिशन एक पासची कंडिशन, म्हणजे ह्या दोघांची बेरीज करा, 4 आणि 8 = 12, म्हणजे या 4% तुम्हाला दिले 12 आणि विचारले 100% किती, ठीक आहे 100% किती. मग काय करायचं, त्रिकस गुणाकार ह्या एक्स ने 4 - 12 म्हणजे 3 झाली ना, 4 - 12 का आलं तर 3 झाली, तसं 100 एक्स येण्यासाठी ह्याला 3 गुणा, म्हणजे 100 × 3 म्हणजे 300, म्हणजे ती परीक्षा किती गुणांची होती असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे 300 गुणांची होती. तर हा एक पॅटर्न आहे की जो पॅटर्न तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, पॅटर्न तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ओके आय होप तुम्हाला समजलं असेल की पॅटर्न काय आहे, का तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे त्या पद्धतीने.